बुलढाणा जिल्ह्यातल्या चवारदा या गावामध्ये कुष्ठरोग्यांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. पॉज मशीनवर हाताचे ठसे उमटत नाहीत म्हणून रेशन दुकानदारांनी त्यांना रेशन द्यायला नकार दिलाय. कुष्ठरोगामुळे रुग्णांच्या हातांच्या बोटाला अपंगत्व आले त्यामुळे बोटांचे ठसे हे मशीनवर उमटत नाही आहेत आणि त्यामुळे त्यांना रेशनच्या त्यांच्या मूलभूत सुविधेपासून वंचित राहावं लागते. हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे बघूयात. व्यवस्थेनं छळलं आणि अनास्थेनं मारलं. बुलढाणा जिल्ह्यातल्या चावरदा गावातल्या शांतीवन कुष्ठधामातल्या कुष्ठरोग्यांची सध्या उपासमार चालू आहे आणि यामागचं कारण त्याहून भयानक आहे. कुष्ठरोगामुळे या रुग्णांनी आपल्या हाताची बोट गमावली आहेत त्यामुळे मशीनवर हातांचे ठसे उमटत नाहीयेत आणि त्यामुळेच या रुग्णांना हक्काचं रेशन नाकारण्यात येत आहे. शासनाच्या कुठल्याही योजना अद्यापर्यंत त्यांना पोहोचत नाही. त्यांच्याजवळ रेशन कार्ड असताना त्यांना साधं धान्यही दिलं जात नाही. अनेक शासकीय सवलतींपासून त्यांना कायम दुर्लक्षित ठेवलं जातं. समाजानं दुर्लक्षित ठेवलेला हा घटक शासनही त्याच पद्धतीनं योजना नाकारून दुर्लक्षित ठेवतो की काय अशी शंका आल्याशिवाय राहत नाही. शासनाने रेशन का बंद पडलेलं रेशन कार्ड त्या रेशन कार्ड सुरू करून यांना पुन्हा रेशन देण्याची द्यावी अशी आम्ही आपल्या संस्थेमार्फत शासनाकडे पाठपुरावा केला. पण त्यामुळे त्यामध्ये आम्हाला काही यश मिळालेलं नाही. अधिकारी काही लक्ष देत नाही. टाळाटाळीची उत्तर देतात. यावर प्रशासनानं बोलण्यास नकार दिलाय. उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना जाब विचारला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. आम्ही त्यांची मागे काही दिवसापूर्वी D1 रजिस्टरमध्ये नावसुद्धा घेतलेलं आहे. पण शासनाचे आदेश असल्यामुळे की थंब दिल्याशिवाय धान्य देऊ नका त्याच्यामुळे ते लोक वंचित राहत आहे. आयुष्याच्या वाटेवर या कुष्ठरोग्यांना अनेक संकटांना सामोरं जावं लागलंय. आता प्रशासनाचे नियमही त्यांना उपासमारीच्या खाईत लोटतायत. संजय महाजन, ABP माझा, बुलढाणा. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.